सामाजिक बांधिलकीतून 46 वर्षापूर्वी सुरू झालेल्या जनसेवा सहकारी बँकेच्या हडपसर येथील मुख्य कार्यालयाच्या नूतन वास्तूचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलंय. या उद्घाटनाप्रसंगी पुणे शहरातील लोकप्रतिनिधी, बँकेचे सभासद, ग्राहक आणि हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अध्यक्ष प्रदीप जगताप यांनी बँकेमार्फत केल्या जाणाऱ्या सामाजिक दायित्व आणि समाज कल्याण कार्याबाबत विविध योजनांबाबतची माहिती दिली आहे. विधी मंडळाचे व्यवहार वाढत चालल्याचे लक्षात आल्यानंतर आपली स्वतंत्र बँक असावी असा विचार पुढे आला आणि त्यातूनच 24 ऑक्टोबर 1972 रोजी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर जनसेवा सहकारी बँक लिमिटेड हडपसर या बँकेची स्थापना करण्यात आली. बँकेच्या माध्यमातून कार्यकर्ता उभा करणे आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे हा त्यामागचा प्रमुख हेतू होता. बँकेच्या माध्यमातून सेवाभावी वृत्तीच्या संचालकांनी समाजातील सर्व घटकांना आर्थिक सहाय्य करून चांगला फायदा मिळवून दिल्यामुळे बँक अल्पावधीतच लोकप्रिय झाली आणि बहुत जनासी आधारू अशी बँकेची प्रतिमा. जनसेवा सहकारी बँक लिमिटेड हडपसर ही पुणे जिल्ह्यातील नॉन शेड्यूल बँकेच्या मध्ये क्रमांक 1 ची बँक असून या बँकेने 31/3/2018 रोजी 3,051 कोटीचा व्यवसायाचा टप्पा पार केलेला आहे आणि आज मितीला बँकेचा एकूण व्यवसाय 3,108 कोटी एवढा आहे. बँकेची स्वतःची 23 ATM सेंटर्स आहेत. रुपे कार्डद्वारे अन्य बँकांशी टायअप केल्यामुळे साधारण 1,25,000 पेक्षा जास्त ठिकाणाहून पैसे काढण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. बँकेने ग्राहकांच्यासाठी मोबाईल बँकिंग सेवा सुद्धा सुरू करून दिलेली आहे. पुणे, सातारा, वाशी, नवी मुंबई, नाशिक, कोरेगाव या ठिकाणी एकूण बँकेच्या 30 शाखा आहेत. या ठिकाणी मला अभिमानाने नमूद करावेसे वाटले की महाराष्ट्र शासनाने नुकत्याच सुरू केलेल्या HAM म्हणजे हायब्रिड एन्युटी मॉडेल या प्रकल्पानुसार रस्ते बांधणीचे जे विविध प्रकल्प हाती घेतलेले आहेत आणि इथे अभिमानाने सांगावं असं वाटतं, सदर प्रकल्पांची कल्पना प्रथमतः माननीय नितीनजी गडकरी यांनी देशासमोर ठेवलेली आहे आणि ती आता खरोखरी साकार झालेली आहे. साम्यवाद, समाजवाद आणि भांडवलशाही ह्यापेक्षा व्यक्ती हीच समाजाचा केंद्रबिंदू असते. संस्काराद्वारे व्यक्ती परिपूर्ण होत नाही, तोवर समाज आणि राष्ट्रामध्ये बदल होत नाही असे डॉक्टर हेगडेवारांनी दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगून ठेवलं आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाची विचारधारा देशाचे चित्र बदलू शकते असे ठाम मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय. कुठल्याही संस्थेला लीडरशिप कशी आहे, काम करणारे संचालक कसे आहेत याचं खूप मोठं महत्त्व असतं. एक मुख्याध्यापक बदलला तर ती शाळा एकदम प्रगतीच्या टोकावर जाते, वरती पहिल्या नंबरवर येते. आणि तो निवृत्त होऊन दुसरा मुख्याध्यापक जर बरोबर नसेल तर 2-4 वर्षात ती शाळा मागे चालली. मला याकरता ही गोष्ट प्रकर्षाने आवडली की एका देशातल्या मोठ्या कंपनीचे मालक मला भेटले. सध्या ते अडचणीत होते तर मी त्यांना सहज सुचवलं की तुमच्या कंपनीमध्ये अडचण अशी आहे, तुम्ही जेवढा विस्तार केला तेवढी योग्य माणसं मात्र तुमच्याजवळ नाही. विस्ताराचं प्रपोर्शन आणि चांगल्या माणसांचं चांगल्या अधिकाऱ्यांचं प्रपोर्शन एक निश्चित असलं पाहिजे. तुम्ही एकटेच सगळं काम करू शकत नाही, कारण काम वाढवायचं असेल तर सामूहिकरित्या सगळ्यांच्याच कार्याची गरज असते आणि म्हणून स्वाभाविकपणे सगळ्यांनी मिळून काम करणार आणि काम करणाऱ्या लोकांचं मॅनेजर स्किल, कर्तृत्व, विजन, डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी या दोन्ही गोष्टीचा समन्वय जेव्हा होतो तेव्हाच यश मिळतं. आणि म्हणून सहकार चळवळीमधलं मॅथमॅटिक्समधलं एक इक्वेशन सहकार चळवळीला खूप लागू आहे की ए नावाच्या माणसाने ए स्क्वेअर काम केलं आणि बी नावाच्या माणसाने जर बी स्क्वेअर काम केलं तर टोटल वर्क ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर झालं. पण जेव्हा ए अँड बी कम्स टुगेदर, थिंक्स टुगेदर अँड वर्क टुगेदर याचं उत्तर आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी. आणि हे ट्वाइस ए बी जे आहे हे कलेक्टिव्ह टीम स्पिरिटचं यश आहे. आणि म्हणून सगळ्या संचालकांनी मिळून काम केलं म्हणून हे यश आहे. संचालकांमध्ये सगळ्यांची तोंड एका दिशेने जर नसती तर त्या संस्थांचं काय होतं हे देखील आपण बघतो. आणि म्हणून या यशामध्ये ज्याचा उल्लेख नानासाहेबांनी केला त्यातली लीडरशिप खूप महत्वाची आहे.
यावेळी महापौर मुक्ता टिळक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संचालक नानासाहेब जाधव, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, बँकेचे अध्यक्ष प्रदीप जगताप, उपाध्यक्ष डॉक्टर राजेंद्र हिरेमेट, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.